जिजाऊ अकॅडमी वर परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत आणि हे नवीन अपडेट आहे सीईटी सेलचं आजचं 4 तारखेचं 4 मेचं आणि नवीन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे अर्थात कोणता क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तर तो डिक्रीज झालेला नाही आहे, फक्त नवीन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते स्टार्ट झालेलं आहे. आणि सीईटी सेलनं एक डिसाईड केलेलं आहे की यामध्ये जे काय समजा अगोदरचे रजिस्टर झालेले कॅन्डिडेट नव्हते किंवा ज्यांची समजा फी भरल्या गेलेली नसेल अगोदर रजिस्ट्रेशन करताना तर ते परत एकदा रजिस्ट्रेशन करू शकतात. तर यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे बघा. रजिस्ट्रेशन शेड्यूल्ड इज ॲज अंडर ऑनलाईन न्यू रजिस्ट्रेशन फॉर पेमेंट ऑफ रुपीज 1000 थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. तर ते आहे 5-5 म्हणजे उद्यापासून तर परवापर्यंत हे रजिस्ट्रेशन होणार आहे. पण बघा, जर समजा तुम्हाला फिजिओथेरपी करायची असेल, फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायची असेल, तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत 2, त्यापैकी कोणत्याही एका नंबरला कॉल करा. फक्त फीजवर, कॅटेगरीच्या फीजवर तुमची ॲडमिशन होऊ शकते. फक्त कॉलवर एक बोला की जिजाऊ अकॅडमीमधून तुमचा नंबर घेतला तर सर तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित देतील. म्हणजे तुमचा स्कोर जो आहे तर तो 0 जरी असला नीटचा, म्हणजे तुम्ही नीट दिलेली जरी असेल तरीसुद्धा चालतं. फक्त तुम्ही चान्स सोडू नका, कारण सीट ज्या आहेत ना तर त्या खूप फास्ट भरल्या जात आहेत सध्या. कारण ज्यांना सीट दुसरीकडे मिळत नाही आहे तर ते आता फिजिओथेरपीसाठी वळत आहेत. तर त्यामुळे फिजिओथेरपी करायचं असेल तर नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, दिलेल्या नंबरवर. आणि बघा आता समोर काय दिलेलं आहे, डिस्प्ले ऑफ न्यू रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट. जे नवीन रजिस्टर्ड झालेले कॅन्डिडेट आहे तर त्यांची जी लिस्ट आहे तर ती 6 तारखेला संध्याकाळी 6:30 आपल्याला डिस्प्ले होईल. तर यामध्ये अजून काही सूचना दिलेल्या आहे की ज्या तुम्ही सहज वाचू शकता, की यामध्ये आहे सच कॅन्डिडेट विल बी इलिजिबल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, स्टेट कोटा अँड NRI कोटा, आयुष. आणि आता हे जे कॅन्डिडेट हे नवीन रजिस्ट्रेशन झालेले तर हे आता इन्स्टिट्यूशनल राऊंड जो आहे तर तो अटेंड करू शकतात आणि यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये. तर त्यामुळे तुम्हाला जर समजा BHMS करायचं असेल तर BHMSसाठीसुद्धा एक संधी आहे. तुम्ही 84, 59, 81, 83 या नंबरवर मॅसेज टाका. 95,000 पर इयर एवढी तुम्हाला BHMSची फी पडणार आहे आणि यामध्ये काउन्सिलिंगची फी माझी वेगळी असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर फक्त विदाऊट डोनेशन जर करायचं असेल तर नक्की मला मेसेज करा. नोटीस नंबर 45 आहे हे लक्षात ठेवा. ओके,